आपण पाहता एबीपी माझा एक महत्त्वाची अपडेट मुंबईमधून आहे. मुंबईतल्या शिवसेना भवनाजवळ एका गाडीला भीषण आग लागलेली आहे. शिवसेना भवनाच्या अगदी समोर ही गाडी पार्क होती आणि या गाडीला भीषण आग लागलेली आहे. वॅगनार गाडी आहे जिला भीषण आग लागली आणि या आगीचं हे दृश्य आपण पाहतोत. गाडी पूर्णपणे जळून खाक झालेली आहे. मुंबईतल्या ऐन मध्यवर्ती भागात आणि शिवसेना भवनासमोर घडलेल्या या घटनेमुळे अर्थातच परिसरामध्ये खळबळ उडाली आणि सध्या आग विझवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. सत्यम सिंग माहिती देत आहेत आपल्याला. सत्यम. नक्कीच कविता, एक संध्याकाळची वेळ आहे, ते साडेतीन च्या सुमारास भरधाव वेगाने जात असलेली ही वॅगनार कार आहे. सेना भवनच्या समोर अगदी तिथल्या ठिकाणी त्या अचानक ती चालती गाडीमध्ये आग लागली आणि आग आहे भडकत आली. पूर्ण गाडी या आगीमधून संपूर्ण जळून खाक झालेला आहे. सध्या आपण एकंदरीत परिस्थिती बघितलं तर आग आहे विझवायचा प्रयत्न आहे. या ठिकाणी आजूबाजूच्या जी इमारती आहे त्यामध्ये असलेला फायर सिस्टमचा वापर करून या ठिकाणी विझवायचा प्रयत्न करत आहेत. मात्र रस्ता आहे देखील आता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी स्थानिकांची रस्त्यावर गर्दी आपल्याला दृश्यामध्ये पाहायला मिळत आहे. खर तर ही आग आहे ती या ठिकाणी वाढत होती. मात्र यामध्ये जे सिलेंडर असेल ते सीएनजीचे किट असेल ते सर्व विस्फोट होत होतं. मात्र आत्ता सध्या आहे एकंदरीत 20 मिनिटानंतर आहे आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे. सध्या फायर कुलिंगचे काम सुरू आहेत. मात्र या आगीमध्ये आज आपण दृश्यामध्ये जर बघितलं तर पूर्ण कार आहे ती वॅगनार कार होती ती जळून खाक झालेली आहे. सध्या मोठी गर्दी झाली आहे शिवसेना भवनाच्या समोर. लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि या ठिकाणी आपण दृश्यामध्ये पाहिलं तर ते आग विझवायचा प्रयत्न आता सध्या सुरू आहेत. कविता, दृश्य आपण पाहतोय मुंबईमधलं मध्यवर्ती ठिकाण आहे, गर्दीचं ठिकाण आहे, वाहनांची मोठी वर्दळ असते, खरेदीसाठी येणाऱ्यांची मोठी गर्दी असते आणि याच परिसरामध्ये ही आग लागल्यामुळे काहीशी खळबळ उडाली. फायर ब्रिगेडचे जवान सध्या ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र दोनही बाजूला सध्या वाहतुकीची कोंडी झाली. पोलीसही घटनास्थळी आहेत. सध्या ज्या ठिकाणी ही आग लागलेली आहे त्याच्या दोनही बाजूंहून कोणतीही वाहनं पोलीस जाऊ देत नाहीयेत. वाहतुकीची आत्ताची काय अपडेट आहे सत्यम याच ठिकाणची? नक्कीच, शिवसेना भवनासमोर म्हणजे दादर पूर्व ते पश्चिमला जो जोडणारा प्लाझाचा पूल आहे ते पूर्णपणे बंद आहे. त्या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली. विशेष म्हणजे ही आग लागली आगीमध्ये आहे. अग्निशमन दलाचे जे गाड्या आहेत ते सुद्धा अडकलेली आहे. सध्या या ठिकाणी ज्या ठिकाणी आग लागलेली त्याच्या शेजारी असलेली इमारत आहे त्या इमारतीची जी फायर सिस्टम होती त्याच्यातून पाणी घेऊन आहेत. आगीवर नियंत्रण मिळवले आहेत, आग विझवलं आहे. स्थानिकांना आणि पोलिसांच्या मदतीने सध्या अग्निशमन दलाची जी गाडी आहे ती येत आहेत. मात्र वाहतूक कोंडीमध्ये गाडी सुद्धा अडकलेली आहे. पूर्ण परिसर आहे दादरचं, या दोन्ही मार्ग बंद केल्यामुळे शिवसेना भवनच्या दोन्ही मार्ग बंद आहे. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी माहीमच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर आहेत आणि प्लाझाच्या दिशेने सुद्धा येणाऱ्या दोन्ही मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. कविता, पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त आहे आता या ठिकाणी? नक्कीच, पोलिसांनी आता या ठिकाणी बंदोबस्त वाढवले आहेत. मात्र लोकांनी आहे प्रचंड या ठिकाणी स्थानिक लोक आहेत त्यांनी गर्दी केली आहे. याच गर्दीमध्ये आहेत आता लोक आहेत पोलिसांना देखील त्रास सहन करावं लागेल कारण की गर्दी एका बाजूने नियंत्रण आणायचे आहेत. मात्र दुसऱ्या बाजूने त्या ठिकाणी अग्निशमन दलाची जी गाडी आहे आता गाडी आहे ते दाखल झालेली आहेत आणि आग आहे ते विझवायचं आणि फायर कुलिंगचं काम आहे अग्निशमन दलाचे जे जवान आहेत त्यांना करायचं. मात्र सध्या एखादी परिस्थिती पाहिलं तर मोठी प्रचंड गर्दी अशी आहे सेना भवनच्या समोर लोकांचं झाली आहे आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेला आहे. बरोबर आहे, मुंबईतली संध्याकाळची वेळ होत आलेली आहे, गर्दीची वेळ सुरू झाली आणि अशाच वेळी ही घटना घडल्यामुळे दोनही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्यात. दादर सारखा गर्दीचा परिसर आहे आणि याच वाहनांच्या रांगांमध्ये अग्निशमन दलाची गाडी सुद्धा अडकली होती जी आताच घटनास्थळी पोहोचली. सत्यम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आणि यानंतर या तासाचे अपडेट जाणून घेऊयात माझा सहकारी दीपक कडून. धन्यवाद कविता. आज खरं तर बजेट सादर करण्यात आलेलं आहे. या बजेट संदर्भातल्या आणि इतर काही बातम्यांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे, पण तत्पूर्वी एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय शुद्ध व दर्जेदार सुहाना केशर.